शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याबाबत माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी दिग्रस येथे पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली आहे. आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा दिग्रस शहरामध्ये लागलेला आहे. तो कार्यक्रम मानोरा रोडवर महेश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवलेला आहे. माझं या दिग्रसमधील सर्व तमाम उद्धव साहेबांना मानणाऱ्या सर्व मंडळींना विनंती आहे की त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. किती वाजता? दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आमचे पक्षप्रमुख नागपूरहून या ठिकाणी येणार आहेत. पहिले आपले पोहरादेवी येथे जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणार आहे, त्या ठिकाणी आरती करणार आहे. त्यांची श्रद्धा पोहरादेवी देवस्थानवर असल्यामुळं या महाराष्ट्राची सुरुवात पोहरादेवीपासून करावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्याला आज खऱ्या अर्थानं ही सुरुवात केलेली आहे. यवतमाळनंतर अमरावती येथे, अमरावतीनंतर परभणी, अकोला, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक 2-2 जिल्ह्यामध्ये स्वतः आमचे पक्षप्रमुख जाणार आहेत. माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना व गावातील तमाम आमच्या सर्व उद्धव साहेबांना मानणाऱ्या आणि पक्षाला आमच्या पक्षाला मानणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी त्या ठिकाणी दुपारी 3 वाजता महेश कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा रोडवर यावं अशा प्रकारची कळकळीची विनंती आपल्या सर्व दिग्रसवासियांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो.